नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, वाय सी एममध्ये आता तुम्ही जे आहे एम ए हिस्ट्रीमध्ये करू शकता. आता तशी अपडेट आली बघा, तुम्ही तर बघू शकता. तुमच्या समोर बघा, मी स्क्रीनवर इथं टाकलेला आहे एम ए इतिहास शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दिनांक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला कमी कालावधी भेटलेला आहे, परंतु अशी शक्यता आहे की परत जी तारीख आहे ती वाढू शकते. ठीक आहे, तरी तुम्हाला याची माहिती घेणं आवश्यक आहे, तर याबद्दल आपण आता सध्या माहिती पाहणार आहे. याच्यावर बघा, मी क्लिक केलेला आहे. तुमच्या समोर बघा, अशी एक लिस्ट आलेली आहे. आता ही लिस्ट कोणती आहे बघा, ठीक आहे, ते बघूया आपण. आणि प्रॉस्पेक्टससुद्धा आपण बघणार आहे. तर आपण ॲडमिशनवर येऊ आणि ॲडमिशनमध्ये एम ए हिस्ट्रीचं आपल्याला जे आहे प्रॉस्पेक्टस बघायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, खाली खाली M60, ओके M60 इथं बघा एम ए हिस्ट्री. ॲक्च्युली हे 21 तारखेलाच आलेलं आहे, परंतु पुन्हा अपलोड झालं होतं. ठीक आहे, तर इथं आपण आलेलो आहे प्रॉस्पेक्टस बघायला. ओके, याला फुल करतो म्हणजे दिसेल. ओके, हां, इथे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, लिस्ट ऑफ ॲफिलिएटेड LLCs, म्हणजे जे काय तुमचं लर्निंग सपोर्ट सेंटर आहे, जे तुमचं स्टडी सेंटर आहे, अभ्यासिका केंद्र, तिथे बघा तुम्हाला दिलेलं आहे. या संदर्भात ही एक इथं नोटीस दिलेली आहे. तर नोटीस बघा कशा संदर्भात आहे, फर्स्ट इयर. तर थोडक्यात मित्रांनो, तुम्हाला असं समजून घ्यायचं आहे, इथे बघा तुम्हाला जिल्ह्यांची नावं आहे, इथं तालुक्यांची नावं आहे, इथं शहरांची नावं आहे. तर एवढ्याच शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सध्या एम ए हिस्ट्री तुम्ही करू शकता. म्हणजे असं नाही की तुमच्या शेजारच्या कॉलेजमध्ये तुम्ही घेऊ शकता मनसोक्तपणे, किंवा तुम्हाला हवं ते कॉलेज पाहिजे असं होऊ शकणार नाही आहे. ठीक आहे, जर तुमच्या आसपास शेजारी असेल कॉलेज तर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आता काय करायचं बघा, ही PDF मी टेलिग्रामवरसुद्धा टाकलेली आहे. ठीक आहे, आणि आपल्या ॲप्लिकेशनसुद्धा टाकलेली आहे. तुम्ही जे आहे हे तुम्हाला PDF ओपन करायची आहे, आणि ह्या PDFमध्ये तुम्हाला वरती सर्च करायचं आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता, आता उदाहरणार्थ मी बुलढाण्यामध्ये राहतो, तुम्ही तर बुलढाण्यामध्ये चेक करतो की किती स्टडी सेंटर आहेत. बघा, तर मला जवळपास इथं जे आहेत 14 रिझल्ट आलेले आहेत. त्यापैकी बघा, पहिला आहे संग्रामपूर तालुक्यामध्ये, नंतर आहे बघा नांदुरामध्ये, ठीक आहे, नंतर आहे मेहकर, नंतर खामगाव, त्याच्यानंतर परत बुलढाण्यामध्ये सुद्धा आहे. बुलढाण्यावर जवळपास 2 कॉलेज आहेत. ठीक आहे, तर असे हे जवळपास याच्यामध्ये 9 ते 10 कॉलेज आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता, समजा आपण इथं बघू आता कोल्हापूर, कोल्हापूरला बघा किती कॉलेज आहेत सध्या. कोल्हापूरचे 9 रिझल्ट दाखवते, म्हणजे 1 कॉलेज झालं हे, 2 झाले, त्याच्यानंतर बघा 3 4च कॉलेज आहेत कोल्हापूरमध्ये. तुम्ही बघू शकता 1 2 3 कोल्हापूर तालुक्यामध्ये 2 आहेत, आणि 1 करवीरमध्ये आहे, आणि एक आहे हातकणंगळी काय आहे, ओके जी काय असेल ते. असे बघा इथे कॉलेज आहेत, हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये पाहिजे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता किंवा तालुक्यामध्ये राहता, ते तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे, आता बघा इथे जवळपास लिमिटेड लिस्ट आहे. जवळपास तुम्ही स्टडी सेंटरची लिस्ट बघू शकता, फक्त 167 स्टडी सेंटर आहेत, जे की 1000 मध्ये आहेत टोटल, परंतु इथे तुम्हाला फक्त लिमिटेडमध्ये आहे दिलेले. तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या आसपास जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जे काही असेल ते तुम्ही निवडू शकता. बघा इथं अकोला, नगर, अमरावती, औरंगाबाद वगैरे सगळे दिलेले आहे. ठीक आहे, तुम्ही ते निवडू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही तुम्हाला जे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, त्या संदर्भात हे दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण बघा इथे प्रोस्पेक्टस बघूया, याच्यामध्ये कुठला कुठला अभ्यासक्रम किंवा कालावधी, ठीक आहे, प्रवेश पात्रता, त्याला किती फी वगैरे असेल ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे, तुम्ही इथं बघू शकता, वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट बघूया. ओके, शैक्षणिक शुल्क बघा इथं आलेलं आहे. तुम्हाला मित्रांनो, हे जेवढं काही इथं छापेल तुम्हाला दिसेल, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही रुपया कुठे द्यायचा नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. प्रथम वर्ष दोन्ही सत्रांसाठी, म्हणजे प्रथम वर्षामध्ये बघा 2 सत्र होतात, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, त्यामध्ये बघा तुम्हाला 6,946 म्हणजे जवळजवळ 7,000 रुपये जे आहे तुम्हाला फी आहे, आणि द्वितीय सत्राला बघा सुद्धा तुम्हाला सेम आहे. ठीक आहे, इथे बघा आहे शुल्क तपशील, ओके सेम आहे, 6,968 म्हणजे जवळपास 7,000 रुपये, 7,14,14,000 रुपये प्रतिवर्ष. ठीक आहे, सेकंड इयरची सुद्धा याच्यामध्ये फी दिलेली असेल कदाचित. ओके, हे जाऊ द्या, समोर बघूया आपण. ओके, तुम्हाला बघा इथे विषयांची लिस्ट दिलेली आहे, प्रमुख अनिवार्य विषय दिलेले आहेत जे तुम्हाला कंपल्सरी असेल. प्राचीन इतिहास बघा हिस्ट्री 515 दिलेला आहे, कंपल्सरी आहे. भारतीय राजकीय व्यवस्था हिस्ट्री 516 कंपल्सरी आहे. आधुनिक जग हिस्ट्री 517, प्राचीन इतिहासकार हिस्ट्री 518, आणि खाली बघा तुम्हाला वैकल्पिक दिलेला आहे ज्याला आपण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतो. कोणताही एक तुम्हाला घ्यायचा आहे, एक तर तुम्ही हिस्ट्री 519 घेऊ शकता, किंवा आधुनिक पूर्व जगाचा इतिहास हिस्ट्री 520 घेऊ शकता, इतिहास सहाय्यकारी शास्त्रांची पद्धती. ठीक आहे, तर तुम्हाला हे आधुनिक पूर्व जगाचा इतिहास हे सोपा विषय तुम्ही निवडू शकता, हिस्ट्री 550 520. ठीक आहे, नंतर बघा संशोधन शास्त्र पद्धती पॅड 599, हे तुम्हाला कंपल्सरी असेल, एवढे तुम्हाला विषय निवडायचे आहेत. ठीक आहे,
आता हे बघा, इथं दुसरं सत्र दिलेलं आहे, आता प्रथम झालेलं आहे, दुसरं सुद्धा दिलेलं आहे. हिस्ट्री 521, हिस्ट्री 522, हिस्ट्री 523, 524 आणि कोणतंही एक घ्यायचं तुम्हाला 525 किंवा 526 मधून. आता ज्यांनी आधुनिक पूर्व इतिहास 500 अगोदर घेतला होता त्यांना हा विषय घ्यावा लागेल, ठीक आहे, समोरचा असेल. आणि क्षेत्रीय प्रकल्प हे सुद्धा तुम्हाला कंपल्सरी असेल, ज्याला फर्स्ट इयरचं, ठीक आहे, तर सेकंड इयरचं सुद्धा याच्यामध्ये असेल खाली दिलेलं. तर अशा प्रकारे तुम्ही प्रवेश वगैरे घेऊ शकता. 7,000 रुपये फी आहे, ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ते तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता, ठीक आहे. तर अशा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. मित्रांनो, सगळ्यांना जे ह्या ॲडमिशनची प्रोसेस सेम आहे, तुम्ही इतिहास सॉरी एम ए इकॉनॉमिक्स बघू शकता, एम ए इंग्लिश मराठी बघू शकता, हिंदी बघू शकता, सगळ्यांना जे आहे ते प्रवेश पात्रता आणि प्रोसेस सगळ्यांना जवळपास सेम आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही इथं करू शकता. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.